आता आपण क्रिप्स कमिशन याच्याविषयी जाणून घेऊयात मार्च एकोणीसशे बेचाळीसमध्ये सर स्टॅफर्ड क्रिप्स हे भारतामध्ये आले भारतातल्या पॉलिटिकल प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधण्यासाठी किंवा सोल्युशन ऑफर करण्यासाठी हे कॅबिनेट मेंबर होते त्यावेळेचं वार टाईम कोइलेशन गव्हर्नमेंट होतं इंग्लंडमध्ये दुसरं महायुद्ध दुस सुरू झालेलं होतं सगळ्या जगामध्ये आणि इंग्लंडमध्ये त्यावेळी एक कोइलेशन गव्हर्मेंट होता म्हणजे आघाडी सरकार होतं पंतप्रधान जे होते ते होते विन्स्टन चर्चिल आणि त्यांच्या कॅबिनेटमध्ये हे स्टॅफर्ड क्रिप्स हे पण होते आणि त्या वॉर टाईम वॉर कॅबिनेट जे होतं त्याचे हे मेंबर होते आता विन्स्टन चर्चिल हे जे पंतप्रधान होते इंग्लंडचे ते थोडेसे भारताच्या विरोधी होते भारताला स्वातंत्र्य देण्याच्या विरोधी होते भारतीयांबद्दल त्यांचं मत चांगलं नव्हतं किंबहुना भारतीय हे स्वातंत्र्य देण्याच्या लायकीचेच नाहीत असं त्यांचं मत होतं थोडेसे ते राईट विंग ज्याला आपण म्हणतो त्या टाईपच्या होते किंवा कॉन्झर्वेटिव्ह त्या टाईपचे पण हे कोइलेशन गव्हर्मेंट होतं आघाडी सरकार होतं त्याच्यात हे जे स्टॅफर्ड क्रिप्स होते हे होते लेबर पार्टीचे आणि लेबर पार्टी ही त्या मानाने भारताला अनुकूल होती की भारताला स्वातंत्र्य देण्यात यावं किंवा किमान स्वायत्तता देण्यात यावी किंवा भारतीयांविषयी त्यांना इन जनरल सहानुभूती होती आणि असे मग हे स्टॅफर्ड क्रिप्स ज्यांना भारताविषयी सहानुभूती होती ते भारतामध्ये आले त्यांना विन्स्टन चर्चिलने पाठवलं निगोशिएट करण्यासाठी ओके जस्ट तुमच्या व्हिक्टोरियल मेमरीसाठी हे स्टॅफर्ड क्रिप्स गुगलमधल्या या इमेजेस आहेत आणि हे ॲक्च्युली जेव्हा स्टॅफर्ड क्रिप्स क्रिप्स मिशन घेऊन भारतात आले होते त्यावेळी गांधीजींची भेट घेतानाचा हा फोटो आहे आणि हे स्टॅफर्ड क्रिप्स हे एका अर्थाने भारताचे मित्र समजले जायचे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचेही ते चांगले मित्र होते कारण त्यावेळेचं राजकारण किंवा त्यावेळेची जी परिस्थिती होती आपल्याला असं वाटतं की सगळे एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले आहेत वगैरे वगैरे तसं नसतं बेसिकली आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपण आता जे इमॅजिन करतो ना की नेहरूंनी हे करायला पाहिजे होतं गांधीजींनी ते करायला पाहिजे होतं एवढ्या सोप्या गोष्टी त्या नसतात आंतरराष्ट्रीय राजकारण त्याच्यातले प्रश्न त्याच्यात आपली ताकद किती आपण किती मागण्या केल्या तर त्या ॲक्सेप्टेबल होऊ शकतात काय केलं ॲक्सेप्टेबल नाही होऊ शकत अशा अनेक गोष्टींचा विचार करून त्यावेळी निर्णय घ्यावे लागायचे भारतीयांची आता किती आंदोलन करण्याची क्षमता आहे आपण जर सशस्त्र उठाव करायचा म्हटला तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात वगैरे वगैरे त्याच्यामुळे आपण जे इझिली बोलून जातो हो की गांधीजींनी हे करायला पाहिजे होतं पंडित नेहरूंनी ते करायला पाहिजे होतं यांनी हे नाही केलं तसं नव्हे आपण थोडंसं वाचलं पाहिजे आणि इतिहासाची पुस्तकं सखोल वाचली पाहिजेत वरवरची उथळ पुस्तकं नाहीत खरोखर जी तज्ज्ञांनी लिहिलेली पुस्तकं असतात वे आणि वेगवेगळ्या तज्ज्ञांनी लिहिलेली पुस्तकं असतात एनिवेज तर हे होते स्टॅफर्ड क्रिप्स आणि विन्स्टन चर्चिल जे पंतप्रधान होते आणि जे बऱ्यापैकी ज्यांच्या मनात भारतीयांविषयी आकस होता ते हे विन्स्टन चर्चिल ओके राईट आता क्रिप्स कमिशन नेमकं भारतात का आलं आणि त्यावेळी काय बॅकग्राऊंड होतं हे आपण समजून घ्यायला पाहिजे मार्च एकोणीसशे बेचाळीस म्हणजे ऑलरेडी दुसरं महायुद्ध प्रॉपर सुरू झालेलं होतं आणि एक महत्त्वाची गोष्ट झालेली होती ती म्हणजे फेब्रुवारी एकोणीसशे बेचाळीसमध्ये जपानने सिंगापूर जिंकून घेतलं होता सिंगापूर त्यावेळी ब्रिटिशांचा होतं सिंगापूरवर त्यावेळी ब्रिटिशांचा ताबा होता, होता। आणि जपानची जी इम्पेरियल आर्मी होती जपानच्या इम्पेरियल आर्मीने सिंगापूर जिंकून टाकला हा बघा हा जर तुम्ही फोटो बघितला तर याच्यामध्ये इंग्लंडचा जो सेनापती होता सिंगापूरमध्ये पर्सिव्हल ओके लेफ्टनंट जनरल परसिव्हल अँड हिज पार्टी कॅरी द युनियन फ्लॅग ऑफ ऑन दर सरेंडर हे त्यावेळी जे जपानीज इम्पेरियल आर्मीचे जे, जे सेनापती होते ते होते याशामिता त्यांच्याकडे फार कमी सैन्य होतं एकच हजार होतं इंग्रजांकडे लाखभर सैनिक होतं पण तरीसुद्धा सरप्राईज अटॅकमुळे आणि यांनी केलेल्या काही चुकांमुळे यांना सरेंडर करावं लागलं कोणाला परसिवलला इंग्रजांच्या सेनापतीला तर हा बघा हा युनियन जॅक आहे म्हणजे इंग्लंडचा झेंडा आणि हा पांढरा पांढरा झेंडा म्हणजे काय की आम्ही सरेंडर करत आहोत आमच्यावर गोळ्या चालवू नका हे दाखवण्यासाठी हे जाऊन हे सरेंडर करायला चाललेले आहेत ओके सो झालं okay? so, काय की फेब्रुवारी एकोणीसशे बेचाळीसमध्ये सिंगापूर ब्रिटिशांच्या हातनं गेलं आणि आता जपानची आर्मी बर्मा म्हणजे म्यानमारकडे पण यायला लागली होती आणि त्या साईडने जर भारताकडे आली तर काय होणार ही ब्रिटिशांना चिंता पडलेली होती आणि जर जपानीज इम्पेरियल आर्मी भारताच्या दारापाशी पोहोचली कुठे नॉर्थ ईस्टमध्ये म इम्फाळ वगैरे मणिपूर त्या साईडला तर आपण भारतात त्यांना टक्कर द्यायला टक्कर तर देऊ पण त्याच्यात आपल्याला भारतीयांची मदत लागेल हे इंग्रजांना कळून चुकलं होतं त्याचवेळी सिंगापूरमध्ये आणि इतर ठिकाणी जिथे जिथे ब्रिटिशांची हार झाली त्या तिथल्या त्या त्या सैनिकांमध्ये जे भारतीय सैनिक होते ते आपल्या सुभाषचंद्र बोस यांच्या आर्मीमध्ये सामील झाले होते इंडियन नॅशनल आर्मीमध्ये आणि अशा पद्धतीने सर्व बाजूंनी इंग्रज घेरले जात होते आणि त्याच्यात इंग्रजांना कळत होतं की आपल्याला आता दुसऱ्या महायुद्धामध्ये भारतीयांच्या मदतीची गरज आहे आणि त्याच्यामुळे जर त्यांचं सहकार्य आपल्याला लाभायचं असेल तर आपल्याला काहीतरी तोडगा शोधणं गरजेचं आहे भारतीयांच्या मागणीवर तो तोडगा शोधण्यासाठी म्हणून सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना अर्जंटली भारतामध्ये पाठवण्यात आलं आणि त्यांनी ड्राफ्ट प्रपोजल म्हणजे एक मसुदा त्यांनी मांडला कशाचा फॉर फ्रेमिंग अँड इंडिपेंडंट कॉन्स्टिट्यूशन आफ्टर वर्ल्ड वॉर टू आता हे आफ्टर वर्ल्ड वॉर टू याला मी रेड केलेला आहे स्टॅफर्ड क्रिप्स काय म्हणत होते की दुसरं महायुद्ध संपल्यानंतर आम्ही तुमच्यासाठी स्वतंत्र राज्यघटना तयार करण्याच्या दृष्टीने काही पावलं उचलू त्याचा मसुदा सुद्धा आम्ही मांडत आहोत म्हणजे काय की आत्ता आम्ही काही नाही देणार जे काही देऊ आत्ता तुम्ही आम्हाला युद्धात मदत करा आम्ही महायुद्ध संपल्यानंतर तुम्हाला देऊ कॉन्स्टिट्यूशन वगैरे म्हणजे आत्ताचं काही नव्हतं ओके जे काही होईल ते महायुद्धानंतर देऊ असं होतं ओके आणि त्यांनी म्हटलं होतं की जर काँग्रेसला आणि मुस्लिम लीगला त्यावेळी या दोन मेजर पार्ट्या होत्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांना जर हा फॉर्म्युला ॲक्सेप्टेबल झाला तर बघा काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांना जर हा फॉर्म्युला ॲक्सेप्ट झाला तर हा फॉर्म्युला आम्ही दुसरं महायुद्ध संपल्यानंतर इम्प्लिमेंट करू तर दोन कंडिशन एक तर दोघं पार्टींना मान्य झालं पाहिजे आणि तिसरं मान्य झालं तरी आम्ही तो वर्ल्ड वॉर टू नंतर इम्प्लिमेंट करू बर काय हरकत नाही मग सुद्धा काय होता कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया टू बी फ्रेम बाय इलेक्टेड कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे निवडणुकीद्वारे आता कशी निवडणूक हा दुसरा भाग झाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वगैरे निवडणुकीद्वारे निवडल्या गेलेल्या सदस्यांच्या घटना समितीद्वारे भारतीयांची राज्यघटना तयार केली जाईल ओके भारताला डोमिनियन स्टेटस दिलं जाईल डोमिनियन स्टेटस डोमिनियन स्टेटस म्हणजे काय त्यावेळी इंग्रजांचं अनेक वेगवेगळ्या देशांवर राज्य होतं म्हणजे पार आफ्रिकेतल्या काही देशांपासून तर भारत आताचा पाकिस्तान त्याच्यानंतर इकडे साऊथ इस्ट एशियामध्ये इंडोनेशिया मलेशिया सिंगापूर वगैरे वगैरे अशा अनेक ठिकाणी त्यांचं हे होतं या सगळ्यांचं मिळून एक कॉमनवेल्थ होतं म्हणजे जे इंग्रज इंग्रज ब्रिटिश राजाच्या आधिपत्याखाली असलेल्या असलेल्या ब्रिटिशांच्या वसाहती ओके तर त्याच्यात तुम्हाला अगदी पूर्ण स्वातंत्र्य मिळणार नाही ना 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 तुम्ही इंग्रजांच्या साम्राज्याचाच भाग राहाल परंतु बऱ्यापैकी स्वतंत्र राहाल याला म्हणायचं डोमिनियन स्टेटस साध्या भाषेमध्ये तुम्ही तांत्रिकदृष्ट्या इंग्रजांच्या आधिपत्याखालीच राहाल परंतु तुम्हाला बऱ्यापैकी तुमचं तुमचं काय काय करण्याचं स्वातंत्र्य राहील त्याला डोमिनियन स्टेटस म्हणायचं म्हणजे तुम्ही पूर्णत जगामधलं एक स्वतंत्र राष्ट्र होणार नाहीत इंग्रजांच्या आधिपत्याखाली तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल डोमिनियन म्हणून इक्वल पार्टनरशिप इन द ब्रिटिश कॉमनवेल्थ ऑफ नेशन ते कॉमनवेल्थ जे मी म्हटलं ना की इंग्रजांचं साम्राज्य ज्या ज्या वसाहतींवर होतं त्या सगळ्यांचं म्हणून कॉमनवेल्थ म्हटलं जायचं त्या सगळ्या देशांच्या ग्रुपला की त्याचा तुम्हाला तुम्ही मेंबर राहाल ओके राईट वन इंडियन युनियन ऑफ ऑल प्रोव्हिन्सेस अँड इंडियन स्टेट्स प्रॉव्हिन्सेस आणि इंडियन स्टेट्स म्हणजे काय प्रॉव्हिन्सेस म्हणजे जे डायरेक्टली इंग्रजांच्या आधिपत्याखालीच होते असे भारतातले राज्य आणि इंडियन स्टेट्स म्हणजे काय इंडियन स्टेट्स म्हणजे संस्थानं ज्याचे जिथे राजे होते ते पण अल्टिमेटली इंग्रजांच्या आधिपत्याखालीच होते पण तरी त्यांना टेक्निकली ते आपापलं राज्य चालवू शकत होते ते संस्थानं तर ब्रिटिश प्रांत जिथे डायरेक्ट ब्रिटिशांचा राज्यकारभार चालतो ते आणि संस्थानं या सगळ्यांचं मिळून एकच इंडियन युनियन असेल म्हणजे एकच भारत असेल या सगळ्यांचा मिळून ओके okay? म्हणजे काय की पाकिस्तान वेगळं असणार नाही याचा अर्थ असा सगळ्यांचा मिळून एकच भारत असेल वन इंडियन युनियन प्रोव्हिन्सेस स्टेट्स नॉट रेडी टू ॲक्सेप्ट द कॉन्स्टिट्यूशन मे डू सो आता ही जी गोची टाकली होती त्यांनी डी की ही कॉन्स्टिट्यूशन बनेल बरोबर पहिलं याच्यानुसार पण जर एखाद्या प्रांताला किंवा एखाद्या संस्थानाला ही घटना भारतीयांनी तयार केलेली मान्य नसेल तर चालेल ते त्यांचं त्यांचं स्वतंत्र आपलं राज्य चालवू शकतील किंवा ब्रिटिशांशी स्वतंत्रपणे व्यवहार करू शकतील स्वतंत्रपणे ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली राहू शकतील म्हणजे काय कंपल्शन नव्हतं एकीकडे एक म्हणतात की हो सगळ्यांचं एक इंडियन युनियन असेल पण ज्याला या इंडियन युनियनमध्ये यायचं नसेल त्याला यायचं नसेल तर काय प्रॉब्लेम नाही नका येऊ लक्षात तुमच्या ओके मग याच्यावर हु सेड व्हॉट अबाउट स्क्रिप्ट्स मिशन हे सगळे त्यांनी मांडले आपले प्रस्ताव त्याच्यावर गांधीजींचं एक महत्वाचं वाक्य आहे ते लक्षात ठेवा गांधीजी याला म्हटले क्रिप्स मिशनला इट इज अ पोस्ट डेटेड चेक ऑन अ फेलिंग बँक म्हणजे ऑलरेडी जी बँक दिवाळखोरीकडे चाललेली आहे अशा बँकेचा पोस्ट डेटेड म्हणजे पुढच्या तारखेचा चेक म्हणजे क्रिप्स मिशनचं प्रपोजल आहे असं गांधीजी म्हटले आता याच्यात दोन शब्द आहेत पोस्ट डेटेड चेक आणि फेलिंग बँक फेलिंग बँक म्हणजे काय म्हणजे ब्रिटिश साम्राज्य म्हणजे गांधींचं म्हणणं होतं की ब्रिटिशांना आता असंही काही ना काही एक दोन तीन चार पाच वर्षांनी जावंच लागणार आहे म्हणजे तुमचा बाळबिस्तारा भारतातून आवरावाच लागणार आहे म्हणजे ही तुमची बँक आता भारतातली तुमची बँक म्हणजे भारतातलं तुमचं राज्य हे एनिवे दिवाळखोरीकडे चाललेलं आहे आणि अशात तुम्ही आणखी आम्हाला पुढच्या तारखेचा चेक देतात पुढच्या तारखेचा चेकने काय म्हणायचं गांधीजींना हे जे म्हणत होते ना की वर्ल्ड वॉर टू नंतर आम्ही हे इम्प्लिमेंट करू म्हणजे काय पुढच्या तारखेला इम्प्लिमेंट करू म्हणून गांधीजी म्हणतात की हा पुढच्या तारखेचा चेक आहे इथे तुमची बँकच अस्तित्वात राहील की नाही याचा याचा भरोसा नाही आणि त्यात आम्ही त्यात तुम्ही आणखी पुढच्या तारखेचा चेक देत आहे म्हणजे काही उपयोग आहे का त्याचा नाही ओके फार सुंदर वाक्य आहे पोस्ट डेटेड चेक ऑन अ फेलिंग बँक चला बा बँकेची काही गॅरंटी राहिली असते तरी ठीक आहे तुमच्या बँकेचीच गॅरंटी नाही तुम्ही भारतात राहणार का नाही याची गॅरंटी नाही त्यात तुम्ही आधी आणखी म्हणतायत की दुसरं महायुद्ध संपल्यावर आम्ही बघू ओके हे गांधीजी म्हटले गांधीजी असंही म्हटले की हा प्लान क्रिप्स मिशन म्हणजे बाल्कनायझेशनचा प्लान आहे बाल्कनायझेशन म्हणजे काय जशा बाल्कन कंट्रीज बाल्कन आ, देशांचे तुकडे तुकडे झाले होते तर एखाद्या देशाचे तुकडे तुकडे होणे याला बाल्कनायझेशन असं म्हणतात सो so, हे जे होतं की जर कुठल्या प्रांताला किंवा कुठल्या संस्थानाला यायचं नसेल तर ते नाही येऊ शकत तर साहजिकच आहे प्रत्येक राज्याला किंवा संस्थानाला काय वाटेल की यार मला इंडियाचा भाग व्हायचा आणि मला स्वतंत्र राहायचं आहे एवढे एवढे काय होईना आम्ही आमचे आमचे राज्य स सांभाळू म्हणजे काय भारताचे तुकडे तुकडे होतील सगळे म्हणजे तुमचा हा प्लान हा भारताच्या तुकडे करण्याचा किंवा बाल्कनायझेशनचा प्लान आहे असं गांधीजी म्हणाले त्यानंतर डिनायल ऑफ राईट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन की तुम्ही आम्हाला आमचं भवितव्य आत्ताच ठरवू देण्याचं जे तुमचं कंपल्शन आहे ते तुम्ही देत नाही आता आम्हाला तुम्ही अजूनही जरतरची भाषा करता म्हणजे आमचा जो स्व आमचं भवितव्य आम्ही स्वतः बनवण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार तुम्ही आम्हाला नाकारता आहात ओके okay? तेरा एप्रिल एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये गांधीजींनी लिहिलं इट इज अ थाउजंड पी टीज ॲक्च्युली पी टीज आहे दॅट द ब्रिटिश गव्हर्नमेंट शूड हॅव सेंट अ प्रपोजल फॉर डिझॉल्विंग द पॉलिटिकल डेडलॉक

पण तुम्ही जो प्रस्ताव दिलेला आहे तो रिडिक्युलस आहे रिडिक्युलस म्हणजे अर्थहीन त्याला काही अर्थ नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गांधीजी पुढे म्हटले की दुर्दैवाची बाब अशी आहे की सर स्टॅफर्ड क्रिप्स जे रॅडिकल ऑफ रॅडिकल्स म्हणजे की वेगवेगळ्या राष्ट्रांच्या स्वातंत्र्यासाठी चांगले विचार करणारे म्हणून ओळखले जातात सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि जे भारताचे मित्र समजले जातात ज्यांना भारतीयांविषयी सहानुभूती आहे अशा स्टॅफर्ड क्रिप्सच्या मार्फत हा रिडिक्युलस अर्थहीन प्रस्ताव यावा याचं मला आणखी जास्त वाईट वाटतं असं गांधीजी म्हणाले आणि गांधीजी त्यावेळी स्ट्रॉंगली म्हणाले ॲडव्हाइज क्रिप्स टू टेक द फर्स्ट प्लेन होम गांधीजी म्हटले की बाबा क्रिप्स तू आलास मार्च बेचाळीसमध्ये आले होते क्रिप्स आले तसे परतीचं पहिलं विमान घ्या आणि परत जा तुमच्या या प्रपोजलचा काहीही उपयोग नाही आम्हाला हे ॲक्सेप्टेबल नाही टेक द फर्स्ट प्लेन होम परत जा पहिलं प्लेन जे असेल ते अवेलेबल त्याच्याने आणि एवढं म्हणून गांधीजींनी स्वतः दिल्ली सोडली आणि ते सेवाग्रामला आले परत कारण त्यांना कळून चुकलं की दिल्लीमध्ये राहून यांच्याशी चर्चा करून काही उपयोग नाही हे आपल्याला काही देणार नाही आहेत भारताला सो ते सेवाग्रामला परत आले आणि त्यांनी काँग्रेसची जी वर्किंग कमिटी होती त्याच्यावर सोपून दिलं कारण स्वतः गांधीजी काही त्याचे स हे नव्हते भाग नव्हते वर्किंग कमिटीचे त्यांनी वर्किंग कमिटीला सांगितलं की बाबांनो काँग्रेसची जी अधिकृत भूमिका असेल तुम्ही वर्किंग कमिटीमध्ये ठरवा तुम्ही डिक्लेअर करा मी चाललो मला काही याच्यात अर्थ वाटत नाही आहे जवाहरलाल नेहरू यांनी जवाहरलाल नेहरूंचं जे पुस्तक आहे एक डिस्कवरी ऑफ इंडिया खूप सुंदर पुस्तक आहे कधी वेळ मिळाला तर जरूर वाचा जवाहरलाल नेहरूंचं अजून एक सुंदर पुस्तक आहे ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री थोडंसं जाळ आहे पण तुम्हाला जेव्हा केव्हा आयुष्यामध्ये वेळ मिळेल जरूर वाचा त्यांनी अहमदनगरच्या जेलमधनं ज्यावेळी ते एकोणीसशे बेचाळीसच्या दरम्यान अहमदनगरच्या जेलमध्ये होते त्यावेळी त्यांनी इंदिरा गांधींना पत्र लिहून इंदिरा गांधींना सर्व जगाचा इतिहास समजावून सांगितलेला आहे आणि त्याचं पुढे पुस्तक झालेलं आहे ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री अतिशय सुंदर पुस्तक आहे जरूर वाचा आपण ओरिजिनल वाचन करत नाही आणि नुसते व्हॉट्सॲप मेसेजेस फेसबुक पोस्ट इंस्टाग्राम याच्यात जे आपल्याला सगळं वेगवेगळ्या पद्धतीचं काही अनव्हेरीफाईड डेटा आपल्याकडे पाठवला जातो तोच आपण कन्झ्युम करतो आणि त्याच्यावरनं वेगवेगळी मतं बनत असतो त्याच्यापेक्षा मूळ पुस्तकं जरूर वाचा एनिवेज तर पंडित नेहरूंचं जे डिस्कवरी ऑफ इंडिया आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक ठिकाणी उल्लेख केलेला आहे की आय रिमेंबर दॅट वेन आय रेड दोज प्रपोजल्स म्हणजे क्रिप्सचे प्रपोजल्स फॉर द फर्स्ट टाईम आय वॉज प्रोफाऊंडली डिप्रेस्ड किंवा मला अतिशय नैराश्य आलं की या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा ब्रिटिश असा फालतू प्रस्ताव आमच्याकडे आहेत हे पाहून मला अक्षरशः मी माझ्या मनात नैराश्य दाटून आला म्हणजे जवाहरलाल नेहरूंना सुद्धा ते पटलं नाही ओके okay. आता ही जी भूमिका होती ही गांधीजींची पर्सनल भूमिका होती ही जवाहरलाल नेहरूंची पर्सनल भूमिका होती आता जे काँग्रेस होतं काँग्रेस म्हणजे नुसते काही गांधीजी नव्हते किंवा काँग्रेस म्हणजे नेहरू नव्हते अनेक वेगवेगळे त्याच्यामध्ये होते सरदार पटेल होते अजून सुभाषचंद्र बोस होते सो मेनी पीपल अब्दुल कलाम आझाद इतके जण मग काँग्रेसने अधिकृत भूमिका काय घेतली काँग्रेसने अकरा एप्रिल एकोणीसशे बेचाळीस रोजी काँग्रेसची जी वर्किंग कमिटी होती म्हणजे कार्यकारी समिती होती त्यांनी एक फॉर्मली म्हणजे ऑफिशियली हे क्रिप्स कमिशनचं प्रपोजल रिजेक्ट केलं ऑफिशियली काँग्रेसच्या वर्किंग कमिटीने कधी अकरा एप्रिल एकोणीसशे बेचाळीसला की काँग्रेसला एक राजकीय पक्ष म्हणून हे स्टॅफर्ड क्रिप्सचे प्रपोजल्स मान्य नाहीत काँग्रेस याला ॲक्सेप्ट करत नाही काँग्रेस याला रिजेक्ट करता ओके काँग्रेसने म्हटलं की सेल्फ डिटर्मिनेशन फॉर द पीपल ऑफ इंडिया हॅड बीन ॲक्सेप्टेड इन प्रिन्सिपल ॲट अन अनसर्टन फ्युचर मी तुम्हाला याचं म्हटलं ना की त्यांनी काय म्हटलं तु वर्ल्ड वॉर टू नंतर एक तर वर्ल्ड वॉर टू दुसरं महायुद्ध कधी संपणार हे माहीत नाही आणि वर्ल्ड वॉर टू नंतर म्हणजे नेमकं केव्हा ते पण फिक्स नाही म्हणजे तुम्ही एक अनसर्टन फ्युचर अनिश्चित काळामध्ये तुम्ही सांगता आम्हाला की हे देऊ ते देऊ वगैरे आजच्या घडीला तुम्ही काहीच ऑफर करत नाही आहे त्याच्यामुळे हे आम्हाला ॲक्सेप्टेबल नाही रिग्रेटेड दॅट इट वॉज फेटर्ड बाय द इन्क्लुजन ऑफ सर्टन प्रोव्हिजन्स इन द स्कीम इट सेल्फ जसे आपण त्या स्कीम जी बघितली आपण क्रिप्सची की ज्याच्यामध्ये युनियन एक इंडियन युनियन असेल पण प्रांतांना बाहेर पडण्याचं हे असेल नॉन ॲक्सेशन फॉर प्रोव्हिन्सेस रिगार्डलेस द सिव्हिअर ब्लो टू युनिटी थोडक्यात काय याचा अर्थ की तुम्ही एकीकडे म्हणतात की युनियन ऑफ इंडिया असेल पण दुसरीकडे म्हणतात की प्रांत आणि संस्थानं यांना ती राज्यघटना ॲक्सेप्ट न करण्याचं स्वातंत्र्य असेल वेगळं राहण्याचं स्वातंत्र्य असेल म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला खऱ्या अर्थाने भारताचा पॉलिटिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा नाही आणि त्याच्याने काय होईल की भारताची एकात्मता राहणार नाही भारत एक राहणार नाही ओके इट विल बी सिव्हिअर ब्लो टू द युनिटी राईट ओके मुस्लिम लीगने काय केलं काँग्रेसची भूमिका आपण बघितली काँग्रेसने का रिजेक्ट केलं मुस्लिम लीग काँग्रेसने जसा रिजेक्ट केला तसं लगेच मुस्लिम लीगने पण ऑफिशियली रिजेक्ट केला पण मुस्लिम लीगची रिजेक्ट करण्याची कारणं वे, वेगळी होती ते काय म्हटले नो डेफिनेट प्रोनाउन्समेंट इन फेवर ऑफ पार्टिशन ते म्हटले की या स्कीममध्ये सरळ सरळ देशाची फाळणी करण्याचा उल्लेख नाही पण आम्हाला वेगळा देश पाहिजे त्याचा स्पष्ट उल्लेख नाही तुम्ही तर युनियन ऑफ इंडिया म्हणताय म्हणजे मग आम्हाला वेगळा पाकिस्तान कुठे देत आहेत त्याच्यामुळे आम्हाला हे मान्य नाही त्यांनी म्हटलं की दो पाकिस्तान इज रेकग्नाइज बाय इम्प्लिकेशन इट्स प्रायमरी ऑब्जेक्ट वॉज टू क्रिएट अन इंडियन युनियन ते म्हणतात की ठीक आहे तुम्ही असं म्हणतायत की काही प्रांतांना किंवा काही संस्थानांना जर याच्यात सहभागी व्हायचं नसेल तर ते वेगळे राहू शकतील एक प्रकारे हे याच्याने आम्हाला आमचं वेगळं हे मिळेल म्हणजे आमचे जे ज्याच्यामध्ये मुस्लिम बहुल असतील आम्ही ठरवू की आम्हाला नाही जायचं याच्यात या अर्थाने तुम्ही ॲक्सेप्ट करतायत की आम वेगळं राहू शकतो पण तरीसुद्धा तुम्ही मात्र ओव्हरऑल काय म्हणताय की हे इंडियन युनियन असेल म्हणजे तुम्ही स्पष्टपणे वेगळे पाकिस्तानची मागणी ॲक्सेप्ट करत नाही आहात आणि म्हणून आम्ही रिजेक्ट करतो ओके त्यानंतर जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली असणार होती म्हणजे घटना समिती असणार होती ओके ही जी घटना समिती असणार होती कॉन्स्टिट्युशन टू बी फ्रेम बाय इलेक्टेड कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली याच्यामध्ये इलेक्शनचं तत्त्व जे असणार म्हणजे घटना समिती तयार करण्यासाठी जे इलेक्शन होणार होतं ते सिंगल इलेक्टोरेट कॉलेज बाय प्रोपोर्शनल प्रेझेंटेशन रिप्रेझेंटेशन म्हणजे प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन ओके याच्याने होणार होतं पण त्यांना पाहिजे होतं की सेपरेट इलेक्टोरेट सेपरेट इलेक्टोरेट म्हणजे काय की एका मतदारसंघामध्ये समजा मुस्लिमांसाठी स्वतंत्र इलेक्टोरेट असेल म्हणजे काय की त्या मतदारसंघातले फक्त मुस्लिमच वोट करतील आणि मुस्लिमच माणूस उभा राहील याला सेपरेट इलेक्टोरेट म्हणतात ते ब्रिटिशांनी ॲक्सेप्ट केलं नव्हते काँग्रेसलाही ते ॲक्सेप्टेबल नव्हतं मुस्लिम लीगची मागणी होती की आम्हाला सेपरेट इलेक्टोरेट पद्धतीने पाहिजे घटना समितीचं सदस्यत्व हे जे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन आहे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत ती नको असं मुस्लिम लीगचं म्हणणं होतं ओके ऑल्सो ऑब्जेक्टेड डिसिजन्स इन द कॉन्स्टिट्यूशन मेकिंग बॉडी टू बी टेकन बाय बेअर मेजॉरिटी त्या स्कीममध्ये असं होतं की घटना समितीतले जे निर्णय आहेत ते साध्या बहुमताने घेतले जातील त्यालाही मुस्लिम लीगचं ऑब्जेक्शन होतं मग साध्या बहुमताने त्यांचं म्हणणं होतं की जर साधं बहुमत म्हटलं तर काँग्रेसला तर जास्तच काँग्रेसचे जास्तच असणार आहेत सदस्य मग कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला कधीही साध्या बहुमताने काहीही निर्णय घेता येईल घटना समितीमध्ये म्हणजे आम्हाला ज्या आमच्या गोष्टी रेटायच्या आहेत त्या रेटता येणार नाहीत आणि म्हणून मुस्लिम लीगने ते पण रिजेक्ट केलं एक कारण म्हणून ओके राईट सिख यांनी पण रिजेक्ट केलं कारण त्यांना पंजाबची फाळणी नको होती हिंदू महासभा यांनी पण रिजेक्ट केलं कारण त्यांचं म्हणणं होतं की क्लिअर कट एकच इंडिया पाहिजे डिव्हिजन नको प्रांतांना स्वतंत्र राहण्याच्या याच्याने डिव्हिजन होईल डॉक्टर आंबेडकर यांनी रिजेक्ट केलं कारण त्यांचं म्हणणं होतं की जे डिप्रेस्ड क्लासेस आहेत म्हणजे वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी तुमच्या या प्रपोजलमध्ये काही व्यवस्थित सुरक्षितता प्रोव्हाइड करण्यात आलेली नाही त्यांचं जे इंटरेस्ट आहे ते सेफगार्ड करण्याची याच्यामध्ये सिस्टीम नाही तुमच्या प्रपोजल्समध्ये फक्त एक चेंबर ऑफ प्रिन्सेस होतं म्हणजे भारतातली जी संस्थानं होती त्या संस्थानांचे जे राजे होते त्यांची मिळून एक चेंबर ऑफ प्रिन्सेस म्हणून एक संघटना होती हे न्यूट्रल राहिले <coughs> म्हणजे इकडे पण नाही आणि तिकडे पण नाही हे लक्षात ठेवा बाकी सगळ्यांनी जवळजवळ सगळ्यांनी रिजेक्ट केलं फक्त चेंबर ऑफ प्रिन्सेस म्हणजे भारतातले संस्थानिक त्यांचे संस्था ते न्यूट्रल राहिले ओके आणि याच्यात महत्वाचं असंही म्हटलं जातं की ही जी हे जे क्रिप्स मिशन फेल झालं त्याच्यामध्ये अजून एक फॅक्टर असा होता की मुळात विन्स्टन चर्चिल होते इंग्लंडचे त्यावेळेचे पंतप्रधान तुम्हाला मी सांगितलं की चर्चिल यांना भारताबद्दल अजिबात सहानुभूती नव्हती आणि इथे भारतात जे व्हॉयसराय होते गव्हर्नर जनरल व्हॉयसराय लिन लिथगो यांनाही फारशी आस्था नव्हती आणि किंबहुना त्यांना असं वाटत होतं की इव्हन हे स्टॅफर्ड क्रिप्स जे ऑफर करतायत भारतीयांना ते पण जरा जास्तच एकतर भारतीयांना ते ॲक्सेप्टेबल नव्हतं त्यातवरून विन्स्टन चर्चिल आणि लिनलो लिनलिदगो यांना वाटत होतं की हे स्टॅफर्ड क्रिप्स जरा जास्तच भारतीयांना ऑफर करत आहेत आणि म्हणून असं म्हणतात की यांना आतून वाटत होतं की क्रिप्स मिशन फेलच व्हावा कशाला भारतीयांना एवढ्या गोष्टी द्यायच्या स्वतःची कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीन हेन तेन वगैरे वगैरे म्हणजे विन्स्टन चर्चिल आणि लिथ लिन लिदगो यांच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर क्रिप्सची योजना ही फारच क्रांतिकारी होती भारतीयांना जास्त देणारी होती आणि काँग्रेस किंवा इतर भारतीयांच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर स्टॅफर्ड क्रिप्स फारच कमी देत होते म्हणजे त्यांची दोन्ही साईडने गोची झाली ते ना धड भारतीयांना सॅटिस्फाय करू शकले ना चर्चिल किंवा लिन लिदगोला सॅटिस्फाय करू शकले आणि ओव्हरऑल त्याच्यामुळे हे फेल झालं ओके पण आता काय करणार क्रिप्सने ब्लेम केल्यानंतर क्रिप्स मग शेवटी हे फेल झालं तर क्रिप्स परत गेले क्रिप्स परत जाऊन इंग्लंडमध्ये ज्यावेळी गेले तर आपण का फेल झालो याच कोणावर तरी हे फोडणं आवश्यक होतं भांड फोडणं आवश्यक होतं खापर फोडणं आवश्यक होतं त्यांनी ते खापर फोडलं काँग्रेसवर हो की काँग्रेसनेच हा प्लान यशस्वी होऊ दिला नाही असं खाबर त्यांनी फोडलं त्याच्यावर पंडित नेहरूंनी एक प्रतिक्रिया दिली इट इज सॅड बियॉन्ड मेजर दॅट अ मॅन लाईक क्रिप्स शुड अलाव हिमसेल्फ टू बिकम द डेव्हिल्स ॲडव्होकेट त्यांना फार वाईट वाटलं नेहरूंना की आम्ही जबाबदार नसताना सुद्धा तुम्ही आम्हाला जबाबदार ठरवलं आणि त्यात पुन्हा क्रिप्स सारखा माणूस की जो भारताचा मित्र समजला जातो उदार विचारसरणीचा समजला जातो त्याने अशा पद्धतीने खोट्या गोष्टी पसरवाव्यात चुकीचा ब्लेम करावा आणि ज्या भारताच्या ॲस्पिरेशन्स आहेत भारताची जी जनमत आहे जनमताची इच्छा आहे त्याचं त्याचा मान न ठेवता अतिशय तोडक्या असे प्रपोजल्स मांडावेत याचं पंडित नेहरूंना वाईट वाटलं आणि म्हणून त्यांनी असं स्टेटमेंट केलं इट इज सॅड बियॉन्ड मेजर दॅट अ मॅन लाईक क्रिप्स शूड अलाव हिमसेल्फ टू बिकम डेव्हिल्स ॲडव्होकेट वाक्य लक्षात ठेवा इट इज सॅड बियॉन्ड मेजर दॅट अ मॅन लाईक क्रिप्स शुड अलाव हिमसेल्फ टू बिकम अ डेव्हिल्स ॲडव्होकेट सैतानाचा ॲडव्होकेट सारखं क्रिप्स सारख्या माणसाने वागावं याचं मला वाईट वाटलं पंडित नेहरू ओके राईट तर अशा पद्धतीने क्रिप्स मिशन त्याचे प्रपोजल्स त्याच्याशी कोणी काय म्हटलं आणि कोणी त्याला रिजेक्ट केलं किंवा कोण न्यूट्रल राहिलं हे सर्व तुम्ही पॉईंट्सच्या जे आपण वेगवेगळे बुलेट पॉईंट्स केलेले आहेत ते पॉईंट्स लिहून काढून लक्षात ठेवा